हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप सर्वजण निरोगी असाल. मित्रांनो, जे सध्या काही जे वातावरण चाललं आहे कोविडचं, तर त्या कोविडच्या वातावरणामध्ये काही तुमच्या ज्ञानात भर पडावे आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळावे या हेतून एक आज व्हिडिओ बनवतोय. तर आजचा व्हिडिओ आपला आहे तो म्हणजे होम आयसोलेशन, घरी विलगीकरण, होम गृह विलगीकरण का कोणी करावे, कसे करावे याबद्दल आपण आज थोडंसं डिस्कस करूया. तत्पूर्वी तुम्ही माझा चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि त्या खाली दिलेल्या घंट्याचं बटन दाबून पुढील व्हिडिओंचे अपडेट्स मिळवा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, नीट समजून घ्या, त्यात काही शंका असतील तर नक्की विचारा. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दीपक कोरगावकर घेऊन आलो तुम्हा सर्वांचा आवडता चॅनल विजन होमिओपॅथी. मित्रांनो, जास्त वेळ न दवडता आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय आपला होम क्वारंटाईन म्हणजेच गृह विलगीकरण, होम आयसोलेशन म्हणजेच गृह विलगीकरण बद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, आपण आता कोरोनाच्या सेकंड वेव्ह मध्ये म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये पोहोचलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण पहिल्या वेव्ह पेक्षा खूप भयंकर अशा जे कोरोनाची संख्या बघतोय आणि जिकडे तिकडे सगळीकडे नॉर्मल जनजीवन विस्कळीत झालंय, त्यामुळे लॉकडाऊन पुन्हा एकदा लावण्याची परिस्थिती आलेली आहे. तर या सध्या काय होत आहे मित्रांनो, तर सध्या पेशंट्स वाढत आहेत, पेशंटचा काउंट वाढत आहे, सर्व पेशंट हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्दी करत आहेत. त्यामुळे माझं असं मत आहे की ज्याला सर्वात जास्त गरज आहे त्यांना बेड्स मिळत नाही, ज्यांना ऑक्सिजन बेड्सची गरज आहे त्यांना बेड मिळत नाही आहे. तर यासाठी एकच उपाय आहे जे आधी म्हणजे जे जो ऑलरेडी चाललं आहे पण अजून तो लोकांनी समजून घ्यावा, लोकांनी स्वतःच्या मनातली भीती दूर करावा असं माझं मत आहे. तो त्यासाठी एक हा व्हिडिओ बनवायचा एक निष्फळ प्रयत्न. तर मित्रांनो, ज्यांना सिम्प्टम्स नाही आहेत म्हणजे असिम्प्टोमॅटिक आहेत त्यांनी तर माझ्या मते पहिले टेस्टच करू नये. असिम्प्टोमॅटिक लोक सिम्प्टोमॅटिक होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि सिम्प्टोमॅटिक झाले तर ते त्याचं मग परत वेगळं विषय आहे. तर आपण आपलं आता असिम्प्टोमॅटिक बद्दल बोलतो. असिम्प्टोमॅटिक पेशंट्स ला काही स्वतःहून जाऊन मुद्दाम टेस्ट करण्याची गरज नाही, त्यामुळे ऑलरेडी टेस्टसाठी ज्यांना सिम्प्टम्स आहेत त्या टेस्टसाठी जे लोक वाट बघतायत त्यांच्या टेस्टला डिले होतोय. तर असिम्प्टोमॅटिक लोकांनी काय करायची गरज नाही, ज्यांना थोडेफार माइल्ड सिम्प्टम्स आहेत अशामध्ये, ज्यांना माइल्ड सिम्प्टम आहेत किंवा फक्त कफ वगैरे कफ विकनेस असे त्रास आहेत आणि यंग लोक आहेत, अशी लोक घरी गृह विलगीकरण करू शकतात, होम आयसोलेशन करू शकतात. तर आपण डिटेल आता बघूया की होम आयसोलेशन कोणी करावे. तर होम आयसोलेशन मित्रांनो कोणी करावे, तर यंग जे जनरेशन आहे, यंग जे यंग जर म्हणायला गेलो तर 30-35 पर्यंत अगदी 40 पर्यंत पण ज्याला कोमॉर्बिडिटीज म्हणजे विथ त्याच्या काही आजार, बीपी, डायबिटीज, अस्थमा, श्वसनाचे काही विकार, असे काही त्रास, हार्ट डिसीज हे सोबत नाही आहेत अशा लोकांनी 30-40 पर्यंतच्या वयाचे लोक होम आयसोलेशन होऊ शकतात, गृह विलगीकरण होऊ शकतात. पण हे करत असताना सुद्धा गृह विलगीकरण कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या गोष्टी काटेकोरपणे पाळणं हे खूप महत्वाचं आहे. तर हे जर सांगितलं की कोण होम आयसोलेशन होऊ शकतं, ज्यांना माइल्ड सिम्प्टम्स आहेत किंवा असिम्प्टोमॅटिक आहे, टेस्ट केली आहे, पॉझिटिव्ह आहे, ठीक आहे टेस्ट पॉझिटिव्ह आहे त्यांना, पण तेही सुद्धा गृह विलगीकरण होऊ शकतात. किंवा ज्यांना माइल्ड सिम्प्टम्स आहेत असे यंग लोक जास्त आहेत तो होम आयसोलेशनचा सल्ला घेऊ शकतात. पण त्यासाठी मित्रांनो अजून एक क्रायटेरिया आहे, त्यामध्ये ते म्हणजे होम आयसोलेशनसाठी वेगळा रूम असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे चाळीमधले व्यक्ती राहणारे होम आयसोलेशन घरात होऊ शकत नाहीत कारण त्यांच्याबरोबर अजून त्यांचा परिवार असतो, तर त्यांना इन्फेक्ट होण्याचे चान्सेस असतात. त्यांना हॉस्पिटल किंवा एखादं क्वारंटाईन सेंटर खूप गरजेचं आहे. ज्यांच्या घरी वेगळा रूम आहे, क्वारंटाईन सेपरेशन, क्वारंटाईनचा अर्थ काय, आयसोलेशनचा अर्थ काय, सेपरेशन. आयसोलेशन हा शब्द काय आपल्यासाठी नवीन नाही. हॉस्पिटलमध्ये सुद्धा याआधी आयसोलेशन रूम होते, टीबीचे पेशंट मोस्टली आयसोलेशन रूममध्ये ठेवतात. तुम्ही बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन रूम हा वेगळा असतो, त्यामध्ये जे पेशंट इन्फेक्ट होण्याचे चान्सेस आहेत, ज्या पेशंटमध्ये दुसऱ्या पेशंट्सला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस
अशा पेशंटला आयसोलेशन रूम मध्ये ठेवलं जातं. तर तुम्हाला घरामध्ये सुद्धा अशी प्रॉपर काळजी घ्यायची आहे. घरामध्ये तुम्ही जर चार पाच लोक राहताय, भले दोन लोक राहताय, नवरा बायको राहताय, त्यामध्ये एक जर पॉझिटिव्ह आहे तर त्याने प्रॉपरली वेगळ्या रूम मध्ये राहावं. घरात जर एकच रूम आहे तर त्याने रूम मध्ये राहावं, बाकीच्यांनी हॉलमध्ये वगैरे राहावं. पण त्या रूम तसेच सेपरेट अटॅच टॉयलेट बाथरूमही त्या रूमला असणं महत्वाचं आहे. त्या व्यक्तीचा व्यक्तीने वापरलेला टॉयलेट बाथरूमही कोणी वापरू नये. तर अशी जर सुविधा असेल तर तुम्ही होम आयसोलेट होऊ शकता. त्यासाठी लिगल जी प्रोसिजर्स असणार सध्या गव्हर्नमेंटने करून दिली आहे, त्या प्रोसिजरनुसार जाऊन परमिशन घ्यायची आहे तुमच्या एरियातील एमओची आणि मगच होम आयसोलेट व्हायचं आहे. तर ही झाली होम आयसोलेशन व्हायची गरज. तर होम आयसोलेशन जर जास्तीत जास्त यंग लोक व्हायला लागली, तर ज्यांना जे ओल्ड एज आहे, ज्यांना खरोखर गरज आहे, ज्यांना सपोर्टिव्ह ट्रीटमेंटची गरज आहे, ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांना बेड्स मिळतील असं माझं म्हणणं आहे. ज्यांना सिम्प्टम्स आहेत, खरोखर सिव्हिअर कंप्लेंट्स आहेत, त्यांनी नक्की ऍडमिट व्हायला पाहिजे. आणि होम आयसोलेशन असताना सुद्धा तुम्ही महत्वाची काळजी घेतली पाहिजे. तर त्या काय काय काळजी घेतली पाहिजे होम आयसोलेशन असताना, मगाशी सांगितल्याप्रमाणे रूम तसेच सेपरेट टॉयलेट बाथरूम त्याचा वेगळा असायला पाहिजे. होम आयसोलेशनमध्ये राहताना पेशंटने त्याचं जे सगळं खाण्यापिण्याची खाण्यापिण्याची भांडी आहे ती सगळी वेगळीच ठेवली वेगळीच ठेवायला पाहिजेत. कपडे वगैरे हे सगळे पूर्णपणे वेगळे ठेवले पाहिजेत. कोणत्याही इन्फेक्शनचं व्हायला कोणताही तुम्ही मार्ग द्यायचा नाही आहे. तर पूर्णपणे 14 ते 17 दिवस गृह विलगीकरण राहायचं आहे घरातल्या लोकांपासून. जर काही आणि हे गृह विलगीकरण असताना सोबत थर्मामीटर तसेच पल्सॉक्स हे जवळ ठेवणं खूप महत्वाचं आहे. तर वेळोवेळी पल्सॉक्सने दिवसात 3 वेळा निदान, जर काही त्रास नाही आहे तर निदान दिवसात 3 वेळा पल्सॉक्सने ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासणे, तसेच टेम्परेचर चेक करणे. आणि पहिलं म्हणजे होम क्वारंटाईन होताना सुद्धा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते त्यांचं प्रिस्क्रिप्शन घेणे आणि त्यानुसार मेडिसिन्स चालू करणे, वेळोवेळी मेडिसिन्स घेणे, खाणंपिण्यावर व्यवस्थित ध्यान देणे, पाण्याचा इंटेक जास्त ठेवणे हे कोरोनाच्या पेशंटमध्ये खूप महत्वाचं आहे. जर सॅच्युएशन ऑक्सिजन सॅच्युएशन 95-95 खाली आहे आणि कंटिन्युअस फिवर येतोय, फिवर जात नाही आहे, कफिंग जास्त आहे, जर तुम्हाला बिअरेबल नाही आहे होम क्वारंटाईनमध्ये, तुम्हाला जर जास्त त्रास झाला होता तर त्वरित तुमच्या नियरबाय जवळचं क्वारंटाईन सेंटर गाठा, हे खूप महत्वाचं आहे. तसेच काही सिव्हिअर कंप्लेंट्स तसेच मगाशी म्हटल्याप्रमाणे दम लागायला लागला किंवा सॅच्युएशन 95 खाली जर जाणू लागलं तर नक्कीच तुम्ही नियरबाय तुमच्या आरोग्य केंद्राला भेट द्यायला हवी, हे मात्र महत्वाचं आहे. क्वारंटाईन होम आयसोलेशन असताना, गृह विलगीकरणात असताना बाकीच्या लोकांनी काय काळजी घ्यावी जे अटेंडन्स आहेत. एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही शक्यतो सेपरेशनच ठेवायचं, त्या रूममध्ये जायचंच नाही आहे मोस्टली. पण तुम्ही जर तुमच्या बरोबर आहे, तुमच्या घरातला माणूस आहे, त्याला खायला पिला द्यायला जात असाल, त्याची काळजी घेणे महत्वाचं आहे तुमचं. जर तुम्ही त्याची काळजी वाहू आहात तर तुम्हाला तुम्ही त्याच्या रूममध्ये एंट्री करताना महत्वाचं आहे ते म्हणजे N95 मास्क घालणं हे खूप महत्वाचं आहे. मास्क घालणं, हातात ग्लव्ज घालणं, या गोष्टी तंतोतंत पाळायच्या आहेत. आणि ह्या मास्कचं आणि ग्लव्सचं व्यवस्थित डिस्पोजलही करायचं आहे. तसेच सोबतच्या माणसांनी तसेच पेशंटसुद्धा वेळोवेळी सारखं साबणाने हात स्वच्छ धुवायचे आहेत, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. जे त्याचे काळजीवाहू आहेत, घरात काळजी घेणारे आहेत, ते त्यांनीसुद्धा वारंवार हात धुवायचं आहे. ग्लव्स आणि त्याचं व्यवस्थित निजरा करायचं आहे. ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पाणी, जेवण, जेवणाची भांडी हे सगळं वेगळंच ठेवायचं आहे, त्याचा काही कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही. आणि 14 दिवस त्या माणसाने वेगळंच एका रूममध्ये राहायचं आहे. आणि सोबतची काळजी घेणारे जे माणूस आहेत त्यांनी सुद्धा विशेष काळजी घेणं महत्वाचे जे मी सांगितलं. तसेच होम आयसोलेशनमध्ये असताना वेळोवेळी गरजेनुसार तुमच्या डॉक्टरचा फोन कन्सल्टेशन करणे खूप महत्वाचं आहे. तसेच तुम्ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंटमध्ये होमिओपॅथीचाही उपयोग करू शकता. होमिओपॅथिक कन्सल्टंटकडून तुम्ही तुमच्या सिम्टम्सनुसार होमिओपॅथीचा सल्ला घेऊ शकता. पण डॉक्टरशीसुद्धा फोनवरच सल्ला घ्यायचा आहे, प्रायव्हेट डॉक्टरशी तुमच्या त्याच्याशी फोनवर कन्सल्ट करायचं आहे. फोनवर तुम्ही फोन कन्सल्टेशन, व्हिडिओ कन्सल्टेशन तुम्ही करू शकता. तर त्यानुसार तुम्ही करायचं आहे. आणि जर धोक्याचा काही इशारा वाटला किंवा काही त्रास झालेला, सॅच्युएशन 95 खाली जर
ऑक्सिजन सॅच्युरेशन जाणवलं तर लगेच जवळपास आरोग्य केंद्रात केंद्र गाठायचं आहे आणि त्यांच्या सल्ल्यामार्फत जवळपासचं क्वारंटाईन सेंटर गाठायचं आहे आणि त्यानुसार पुढे तुमची ट्रीटमेंट केली जाईल. आता मित्रांनो, या जे सांगितलं मी क्वारंटाईन होम क्वारंटाईन आणि बाकी लोकांनी काय करायचं, तर बाकी लोकांनी त्यांच्या गरजेनुसार त्यांना त्यांच्या जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्या भेट द्यायची. जर टेस्ट पॉझिटिव्ह आहे, काही सिमटम्स आहेत, तर त्यांनी जवळपासच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट द्यायची. तिथून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल. जर तुम्ही एजेड आहात आणि जरी तुम्हाला होम क्वारंटाईन व्हायचं आहे, जर तसे काही सिमटम नसतील, तर तुम्हाला प्रोसिजरनुसार जर तुम्हाला होम क्वारंटाईनचं जर परमिशन मिळत असेल तर होम क्वारंटाईन होऊ शकता. पण जर तुम्हाला काही कोमॉर्बिलिटीज आहेत तर त्याचं वेगवेगळे मेडिसिकेशन घेणं आणि त्याबद्दल सल्लामसलत करणं डॉक्टरशी हे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, करोनाबद्दल लाईटलीसुद्धा घेऊ नका, पण सध्या परिस्थिती अशी आहे की बेड्स मिळत नाही आहेत पेशंट्सला. खूप ज्या गरजू पेशंट्सला बेड्स मिळत नाही आहेत, त्यासाठी जास्तीत जास्त जे असिम्टमॅटिक आहेत त्यांनी तर सर्वांनीच, आणि ज्यांना माइल्ड सिमटम आहेत असेसुद्धा अशा लोकांनी होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन, गृहविलगीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे. जर यांनी जास्तीत जास्त पेशंट जर गृहविलगीकरणात जर राहिले तर आरोग्य व्यवस्थेवर जो हा जो ताण पडला आहे तोसुद्धा थोडा कमी होण्यास मदत होईल. आणि ज्या पेशंट्सला खरोखर जास्त अटेन्शन मिळण्याची गरज आहे त्यांना तितकं अटेन्शन देता येईल आणि त्यांना लगेच तेवढे बेडही सुद्धा उपलब्ध होतील. तसंच मित्रांनो, हे आपण बोलतो कोरोनाबद्दल, पण नॉन कोविड, नॉन कोरोना जे आजार आहेत त्यासाठी सुद्धा आता बेड मिळणं कठीण झालं आहे खूप. पण ज्यांना आता कोरोना सोडून काही त्रास आहे पण त्यांना ॲडमिट व्हायची गरज आहे, काही गोष्टी टाळू शकत नाही, जशा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट आहेत, डिलिव्हरी आहे, काही इमर्जन्सी सर्जरीज आहेत, अशा गोष्टींसाठी सुद्धा हॉस्पिटलमध्ये सध्या बेड मिळणं खूप कठीण झालं आहे. कारण जिकडे तिकडे कोविडचे पेशंट्स आहेत तर त्यासाठी जास्तीत जास्त रुग्णांनी शक्यतो होम क्वारंटाईन, होम आयसोलेशन होण्याचा मार्ग पत्करावा असं ते माझं म्हणणं आहे. ज्यांना जे होऊ शकतात त्यांनी व्हावं असं माझं म्हणणं आहे क्लिअर कट. जे नाही होऊ शकत, ज्यांना गरज आहे तितकी ॲडमिट व्हायची, त्यांनी पक्का ॲडमिटच व्हावं आणि त्यानंतर डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच तिथून डिस्चार्ज घ्यावा. जसे पेशंट्स कॅटेगराईज केले जातात त्यानुसार त्यांना डिस्चार्ज, त्यांच्या मेडिकेशनच्या डोसेसनुसार डिस्चार्ज ठरवला जातो, तर त्यानुसार तुमच्या सेंटर कोविड सेंटरमध्ये तुमचा डिस्चार्ज दिला जाईल आणि त्यानुसार तुम्हाला त्यापुढील काही दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यास होम क्वारंटाईन राहण्यास सांगितलं जाईल. आणि ते डिस्चार्ज होताना सुद्धा जे तुम्हाला जे ॲडवाईस म्हणजे जे सल्ले दिले जातील ते तुम्ही तंतोतंत पाळायचे तेवढे दिवस होम क्वारंटाईन. जर तुम्ही 10व्या दिवशी डिस्चार्ज होत आहे, 10व्या दिवशी डिस्चार्ज होत आहे, तर 17व्या दिवसापर्यंत तुम्हाला होम क्वारंटाईन राहायचं आहे, घरी आयसोलेशन राहायचं आहे, बाहेर नाही पडायचं, याची काळजी घ्यायची. तुम्हाला 10व्या दिवशी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताना सिमटम नसते पण तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्यामध्ये तुम्ही कदाचित कॅरियर होऊ शकता दुसऱ्या लोकांना, सिमटम्स दुसऱ्या लोकांना कोविडचं ट्रान्सफर करू शकता. यासाठी ते होम क्वारंटाईन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर आताही अजूनही वेळ गेलेली नाही, लवकर सावरा, सुरक्षिततेचे नियम पाळा, गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आत्ता तर लॉकडाऊन केलेच आहे, लॉकडाऊन पाळा ज्यांनी गरज आहे आणि अत्यावश्यक सेवावाल्यांनी शक्यतो बाहेर पडा. बाकीच्यांचं मोस्टली वर्क फ्रॉम होम जितकं करता येईल तितकं खूप बरं चांगलं असेल तुमच्यासाठी आणि तुमच्या फॅमिलीच्या हेल्थसाठी. तर अशीच तुमची आणि तुमच्या फॅमिलीच्या हेल्थची काळजी घ्या. अजून आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. होम आयसोलेशन, गृहविलगीकरणाबद्दल काही अजून माहिती हवी असेल किंवा कोरोनाबद्दलही तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तुमच्या सल्ल्याची आणि तुमच्या अभिप्रायाची मी नक्की वाट बघतो आहे. तर आज इतकंच, पुन्हा लवकरच भेटू पुन्हा एखाद्या महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयाबाबत. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.